नमस्कार मी डी डी बनसोडे आणि सक्रिय न्यूजमध्ये आपले स्वागत मागच्या पंधरा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता जणू काही मोसमी पाऊस आहे अशाच प्रकारचे पाणी सर्वत्र दिसून येत होते केवळ पाऊसच नाही तर गारांचाही प्रचंड मारा झाल्याने शेतामध्ये उभे असलेले पीक अगदी भुईसपाट झाले होते आणि एवढेच नाही होते त्याचे पंचनामे ते ही मिळालेली नाही आणि दिवसामध्ये पुन्हा शनिवारी कडकडाटासह पावसासाठी फक्त पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्याला गहू पाण्यात गेला आणि जे काही फळबाग थोड्या प्रमाणावर वाचले होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले झाडाला लागलेले आंबे त्याची पसरण झाली आणि इतरही फळबागा ज्या काही मोठ्या प्रमाणावर वाचल्या होत्या त्याही उद्ध्वस्त झाल्या आणि एवढेच नव्हे तर वीज पडून तालुक्यातील देवगाव येथे एक बैल ठार झाला आणि गोठेही जमीनदुस्त झाले केस तालुक्यातील मांगवडगाव येथे सर्वे नंबर दोनशे अडोतीस बटे एकमध्ये सुर सरुबाई गुणवंत गायकवाड आणि सुकुमार रामधन गायकवाड या एकाच घरातील त्यांच्या शेतामधील सोलारचे दोन सेट वादळी वाऱ्याने पूर्णपणे उखडून गेले आणि इतरत्र पसरले काही प्लेट्स तर विहिरीमध्ये सुद्धा जाऊन पडल्या सदरील गायकवाड कुटुंब त्या सोलारवर दहा एकर जमीन भिजवत होते दोन हजार एकोणीसला हे सोलार बसवलेले होते मात्र एका दिवसामध्ये होत्याच नव्हतं झालं आणि शेतकरी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं तर तालुक्यातील नांदूर या यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीवर अगदी त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पूर्णपणे उद्धवस्त झालेला पंधरा दिवसामध्ये दोन वेळेस गारपिटी शेतकऱ्यांची गरज आहे शासनाने आणि पंचनामे करूनच ती अगदी शेतकऱ्यांना वेळ दिली तरच शेतकरी हा पुन्हा उभारेल आणि पुन्हा कामाला लागेल